नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे धडक। रुग्णालयातील असुविधांचा वाचला पाडा। आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दिग्रस येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये धडक दिली। यावेळी मास्टर बुकावरील सही केलेल्यापैकी काही डॉक्टर गैरहजर होते, तर एका डॉक्टर ने उद्या दिनांक 15 ऑक्टोबर च्या उपस्थितीची आज सही केली। तर काही डॉक्टर महिन्यामधून 2-3 दिवस ग्रामीण रुग्णालय येथे सेवा देतात व उर्वरित दिवशी मुंबई जातात। तर एका सेवा देणाऱ्या डॉक्टर ने तर ग्रामीण रुग्णालयात पाय सुद्धा ठेवले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। जनरेटर आहे, वाहने आहेत, परंतु डिझेल अभावी जागेवर थांबून आहे। रुग्णांना यवतमाळ रेफर गरज नसताना करण्यात येते। जेईचे इंजेक्शन गेल्या 6 महिन्यापासून नाही, ईसीजी मशीन बंद आहे, औषधांचा तुटवडा आहे। या बाबी पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पदाधिकारी यांनी लेखी अडचणी आम्हास द्या असे सांगितले। यावेळी ग्रामीण रुग्णालय दिग्रसचे अधीक्षक यांनी म्हटले की शासनाच्या निर्देशानुसारच ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले। यावेळी डॉक्टर मनोज तगडपल्लेवार आरएमओ यवतमाळ, अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र आसवार, डॉक्टर अश्विनी नालमवार, डॉक्टर सरोनी जयस्वाल, डॉक्टर अभय गोविंदवार, डॉक्टर नयन शेरे इत्यादी उपस्थित होते। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय रुग्णालयाला भेट देण्यात आली। इथे येऊन बघितलं तिथे फार अडचणी आहे, औषधीचा तुटवडा आहे, जनरेटरसाठी डिझेल नाही आहे, दवाखान्यावर 10 लाखाचं कर्ज झालं आहे पेट्रोल पंपाचं, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे इथे जे डॉक्टर येतात ते फक्त सह्या करूनच जातात, इथे काही ते ड्युटी देत नाही असं आमच्या निदर्शनात आलं। त्याच्यानंतर ग्रामीण विभागाच्या महिला येतात, त्यांची डिलिव्हरी जी इथं होते तिथे डिलिव्हरी न होता ते रेफर करतात, आणि यवतमाळला शासकीय रुग्णालयात जाऊन ते नॉर्मल होते, याचं कारण काय अजून आम्हाला कळलं नाही। आणि इथला जो स्टाफ आहे तिथे कोणत्या याची कमतरता आहे सुविधेची, ईसीजी मशीन बरेच वर्षापासून बंद आहे, त्या मशीनसाठी आम्ही मागणी केली, आणि इथे जे अपुरा स्टाफ आहे त्याच्यासाठी आम्ही मागणी केली। आणि आपला दवाखाना जे गावात चालू आहे आपल्या दवाखान्यापेक्षा जे आहे तेच व्यवस्थित चालवा, नंतर तिकडे पहा। सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले आहे की ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे त्या त्या ठिकाणी शिवसैनिकांनी धाड मारणे द्यावी असे आदेशित करण्यात आलेले आहे। तसेच आज दिग्रस ग्रामीण रुग्णालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भेट दिली असता या ठिकाणी प्रथमतः तर असे निदर्शनास आले की काही डॉक्टर हे दुसऱ्या दिवशीची पण सही मारून गेलेले आहे मास्टरवर, आणि या ठिकाणी जवळपास रोज 200 महिला भगिनी या ठिकाणी आपल्या लहान बाळांना घेऊन येतात लस देण्याकरिता, परंतु गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी लस उपलब्ध नाही आहे। या ठिकाणचा सर्व भोंगळ कारभार आज चव्हाट्यावर आलेला आहे। आपल्या पालकमंत्री महोदयांनी मागच्या वेळेस दिग्रस शहरात अनेक ठिकाणी आपल्या दवाखान्याचे उद्घाटन केले, परंतु शोकांतिका एवढी मोठी आहे की या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातच काही व्यवस्था नाही आहे, आणि जागोजागी आपल्या दवाखान्याची उद्घाटन करून मोठा गाजावाजा केला। वरून हिंदुवृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणत असन, अरे मूर्खांनो माझं नाव कुठं बदनाम करू लागले, माझ्या नावाने दवाखाना उघडा लागले आणि गरीब रुग्णांची हेळसांड करा लागले। तर आमची ग्रामीण रुग्णालय अधिष्ठाता यांना नम्र विनंती आहे की यानंतर आम्ही या ठिकाणी येऊ, तर आम्ही ज्या सर्व अडचणी सांगितल्या ते पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना सैन्य आंदोलन करू। राहुल देशपांडे, राहुल धुळधुळे, रोशन शेख, अजिंक्य म्हात्रे, केतन रत्नपारखी, सकाराम तुंडलवार, विशाल देशमुख, प्रज्योत अरगडे, हर्षिल शहा, इम्रान खान, अमर नरोडे, संजय राऊत इत्यादी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा।
धन्यवाद।